इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रुग्रीन. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालंय. 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलंय. शेतकरी उत्पादने, व्यापार आणि वाणिज्य कायदा 2020, शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020, अत्यावश्यक वस्तू कायदा 2020 असे तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले पाहूया. मैं आज देशवासियों से क्षमा मांगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए. आज गुरु नानक देव जी का पवित्र प्रकाश पर्व है. ये समय किसी को भी दोष देने का नहीं है. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम 3 कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. साथियों, मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं, आज गुरु पर्व का पवित्र दिन है, अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे. आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं. दरम्यान या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून आंदोलन आताच मागे घेणार नसल्याचं म्हटलंय. राकेश टिकैत यांनी ट्विट करत म्हटलंय की आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील, तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल असं राकेश टिकैत म्हणाले. सबसे बड़ा सवाल है कि प्रधानमंत्री ने कहा कि 3 कानून हमने वापसी ले लिए. प्रधानमंत्री जी, 3 कानून नहीं, पहले आप इसको पार्लियामेंट में लेकर जाओ, वहां से इनको पास करवाओ. ये किसान बगैर सर पे टिकट लेकर नहीं जाएगा घर. और MSP की गारंटी आप दो, क्योंकि हम जहां पे हैं यहां पे किसी किसान की MSP पे कोई खरीद नहीं होती. MSP का सवाल देश का सवाल है पूर्ण रूप से. और आम जनता को ज्यादा उत्साहित होने की जरूरत नहीं, अभी लाड्डू और मिठाई बांटने की जरूरत नहीं, ये संघर्ष अभी जारी रहेगा. 359 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही वेळा हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळत होतं. कायदे रद्द होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही यावर शेतकरी ठाम होते, तर सरकार काही केल्या रद्द करण्यासाठी तयार नव्हतं. मात्र पंतप्रधानांनी थेट गुरु नानक जयंतीच्या दिवशी हा निर्णय जाहीर केलाय. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या इलेक्शन जवळ येत असल्यानंच हा निर्णय झाल्याची जोरदार चर्चा आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.